अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाखाली अटकेत असलेले आध्यात्मिक गुरु आसाराम बापूंना 15 तारखेपर्यंत गजाआड राहावं लागणार आहे। जोधपूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी त्यांचा जामीन फेटाळलाय। बुधवारी तब्बल 8 तास या प्रकरणावर सुनावणी झाली, त्यानंतर न्यायाधीश व्यास यांनी त्यांचा जामीन फेटाळला। दरम्यान बापू महिलांना एकांतात भेटत असत असा खुलासा त्यांचे सहकारी शिवानं केलाय। आपल्या सहकाऱ्यानंच बिंग फोडल्यानं बापू चांगलेच अडचणीत आले। झी 24 तास एक पाऊल पुढे।